नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण ज्वारीचं पीठ व दुधी भोपळ्याच्या मस्त पौष्टिक कुरकुरीत आणि खमंग अशा वड्या करणार आहोत ह्या वड्या खूपच मस्त होतात अजिबातही तेलकट होत नाहीत चवीलासुद्धा खूपच भन्नाट अशा लागतात ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा ह्या वड्या खूप आवडीने खातील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या वड्या करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण करणार आहोत त्यासाठी इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले आणि पाच ते सहा हिरवी मिरची घातली आहे अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा धने आता मिक्सरवरती याचं वाटण करायचं आहे तर बघा पाणी न घालता अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलेलं आहे आले लसूण हिरवी मिरचीचं वड्या करण्यासाठी इथे एक पाव दुधी भोपळा घेतला आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे बघा दुधी का दुधी या दुधीची साल वगैरे मी काहीही काढलेली नाही सालीसकटच हा भोपळा इथे मी किसून घेणार आहे तर आता दुधी किसून घेतली आहे यामध्ये आपण तयार केलेलं वाटण चवीनुसार मीठ छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनीपूड एक चिमूटभर हिंग एक चमचा बड़ीसोप घालायची आहे एक चमचा पांढरे तीळ आणि आता आपण यामध्ये एक पळी तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे आपल्या वड्या मस्त खुसखुशीत होतात एक मोठा चमचा दही इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालत आहे ज्वारीच्या पिठामुळे या वया मस्त खमंग खुसखुशीत होतात एक वाटी बेसन म्हणजे डाळीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आपण यामध्ये टाकूया आणि आता हे सगळं पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण दुधीमध्ये भरपूर पाणी असते शिवाय आपण यामध्ये दहीसुद्धा घातलं आहे तर यामध्ये पाणी न टाकता सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या यामध्ये आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे इथे मी ज्वारी आणि बेसन जे आहे ते दोन वाट्या ज्वारीच्या पिठाला एक वाटी बेसन घेतलं आहे पण तुम्ही सारखं सारखं ज्वारीचं पीठ आणि बेसन घेऊ शकता तर बघा सुरुवातीला इथे मी पाणी न टाकता मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ते भांडं विसरून इथे मी पाणी घेतलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं सैलसर असं मिश्रण इथे करून घेतलं आहे याच्या वड्या व्यवस्थित अशा थापता येतील अशा पद्धतीचं मिश्रण करायचं आहे वड्या करण्यासाठी इथे मी ढोकळेची प्लेट घेतली आहे याला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी तीळ पसरवून घ्यायची आहे आणि तर तयार केलेलं मिश्रण या प्लेटमध्ये ओतायचं आहे तुमच्याकडे जर अशी ढोकळ्याची प्लेट, प्लेट नसेल तर एखादा पसरत डबा किंवा एखादं ताट घेऊन त्यामध्ये सुद्धा तुम्ही या वड्या करू शकता आता हे मिश्रण यामध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण खूप जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही व्यवस्थित पसरवता येईल अशा पद्धतीचं हे मिश्रण आहे आता याच्यावरती तीळ टाकून ते सुद्धा स्वेटराने दाबून घ्यायचे आहेत ह्या वड्या वाफवण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण जी आपल्या वडीची प्लेट आहे ती ठेवून द्यायची आहे त्याच्यावरती झाकण ठेवून हाय फ्लेमवर दहा मिनिटे ह्या वड्या वाफून घेऊया तर दहा मिनिटानंतर बघा आता आपल्या वड्या शिजल्या आहेत की नाही ते पाहायचं आहे त्यासाठी यामध्ये टूथपिक टाकून पाहायची आहे टूथपिक जर स्वच्छ आली म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता हे बाहेर काढून पूर्णपणे थंड करायचे आहेत तर बघा आता आपल्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत ह्या वड्या थंड झाल्या की आपोआपच प्लेट सोडतात तरी सुरीने ही व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि ही वडी याच्यामधली काढून घ्यायची आणि आता ह्या वड्या आपल्याला कट करायच्या आहेत वड्या तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार कट करू शकता इथे मी ट्रायंगल आकारामध्ये ह्या वड्या कट करणार आहे त्यासाठी याचे बाजूचे जे काठ आहेत ते काढून टाकायचे आहेत आपण हे सुद्धा नंतर तळणारच आहोत आणि आता याच्या चौकूनही अशा वड्या करून घेऊया आता ह्या चौकून या वड्या तुम्ही अशाच ठेवू शकता पण याला मी अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करणार आहे वड्या तळण्यासाठी तेल मस्त असं गरम करून घ्या आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करा आणि मीडियम फ्लेमवरती एका एक वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या आपल्याला कढईमध्ये टाकायच्या आहेत आणि अलट पलट करून मस्त खुसखुशीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत बघा हाय फ्लेमवर जर वळ्या तळल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत आतमध्ये कच्च्याच राहतात त्यामुळे त्यात मस्त कुरकुरीत अशा होणार नाहीत आणि मीडियम फ्लेमवर अलट पलट करून ह्या वड्या आतपर्यंत मस्त अशा तळल्या जातात आणि खातानासुद्धा खूपच मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा लागतात तर बघा आपल्या वड्या मस्त अशा झालेल्या आहेत याचा रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे तर आता ह्या वड्या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर ह्या वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता परंतु ह्या वड्या अशा पद्धतीने तळून जरी घेतल्या तरीही त्या जास्त तेल शोषत नाहीत अजिबातही तेलकट होत नाहीत बघा मीडियम गॅस वरती मस्त अलट पलट करून छान लालसर रंगाच्या होईपर्यंत व मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत बघा याचा आवाज किती मस्त येत आहे जराही तेलकट झालेल्या नाहीत बघा मस्त जाळीदार आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या होतात चवीला सुद्धा खूपच मस्त अप्रतिम अशा लागतात बघा खूप मस्त कुरकुरीत या पद्धतीने केलेल्या वड्या चवीला अतिशय भन्नाट लागतात ह्या वड्या तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा तशाही या वड्या खायला खूपच छान लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद